मंडळी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातली आणि त्यांच्या खास शैलीतली काही वाक्य आजही लाखोंच्या कानात घुमत असतील. बाळासाहेबांच्या शब्दात सांगायचं तर राजकारण म्हणजे गजकरण. पण बाळासाहेब म्हणायचे, माझ्या पक्षाला मी त्याची लागण होऊ देणार नाही. बाळासाहेबांच्या पश्चात मात्र त्यांच्या एकसंध शिवसेनेत काय घडलं हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलं. पण काल जे घडलं ते आणखी धक्कादायक होतं. मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर शिंदेंच्या शिवसेनेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. सारं प्रकरण हातगाई आणि दगडफेकीवर गेलं. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा नर हे आमनेसामने उभे ठाकलेत. रवींद्र वायकर हे अगदी मार्च महिन्यापर्यंत उद्धव ठाकरेंच्या मर्जीतले सरदार होते आणि अनंत उर्फ बाळा नर हे रवींद्र वायकरांचेच पट्ट शिष्य. पण ईडी सीबीआयची भीती आणि राज्यातल्या बदललेल्या राजकारणानं त्यांच्या नात्यातल्या घट्ट बंधांची जागा आता वैरानं घेतली आणि त्याचीच प्रचिती काल जोगेश्वरी विक्रोळी लिंकवर पुन्हा आली. पाहुयात खास रिपोर्ट. जोगेश्वरी मध्ये बघा, जोगेश्वरी मध्ये जे शिवसेनेच्या नावावर वाढले, शिवसेनेच्या नावावर जरी क्लब बनवले, सगळं काही केलं, पैसे खाल्ले, पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे. इलेक्शन पर्यंत या क्लबला सील करावं म्हणजे आपला तो बाबे दुसऱ्याचा तो काट. कपडे वगैरे फाडले हे बघा, तुम्हाला दिसत असेल मारली तिकडे त्या लोकांनी. हा राडा झाला मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघामध्ये. इथं दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. इथं उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले रवींद्र वायकर खासदार आहेत. त्यांच्या पत्नी मनीषा वायकर आता विधानसभेच्या उमेदवार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळा नर हे उमेदवार आहेत. लोकसभेचा निकाल काठावर लागल्यापासून दोन्ही गटात धुसफूस आहेच आणि काल त्याचंच राड्यात रूपांतर झालं. मातोश्री क्लबवर वायकरांचे कार्यकर्ते महिलांना वस्तू वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. सुप्रीमोच्या भीतीपोटी वायकर हे आज त्या पक्षामध्ये गेलेले आहेत आणि हे त्यांनी जाहीर कबूल केलं की ईडीच्या भीतीने ते तिकडे गेले. ते हाच क्लब तो सुप्रीमो आणखी मातोश्री हे बाजूबाजूला आहेत, हे तेच प्रकरण आहे आणि अशा प्रकारचं तिकडे वाटप केलं जाते. म्हणून इलेक्शनपर्यंत ह्या क्लबला सील करावं. ही सरकारी मालमत्ता आहे, सरकारच्या जमिनीवरची मालमत्ता आहे, त्याच्यामुळे ते सील करावं अशी मागणी आम्ही केलेली आहे. तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप शिंदे गटानं केलाय. तुम्ही जेव्हा फिरता तुमचे कार्यकर्ते रात्री जे फिरताय बसताय उठताय जातात, आम्ही जातोय का? तुम्ही आम्ही जातोय का? आम्ही काय जातोय किंवा तुझे फिरतोय? मी मला असं कळलं की या एरियात गेलाय, मी फोन करतोय ना, मी केलेले तसे फोन. या गोनी नगरला पैसे वाटतोय, गोनी नगरला साड्या वाटतोय, हा शिव तिकडेला आणखी काय करतोय, त्या मी कंप्लेंट मी देखील केलेली आहेत ना. मी गेलो का? म्हणजे आपला तो बाबे दुसऱ्याचा तो काट. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड अडवला. त्यानंतर वायकरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याला वायकरांच्या कार्यकर्त्यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. नंतर हेच प्रकरण अक्षरशः दगडफेकीपर्यंत गेलं. मिंदी गटा करून इथे भांडी वाटप झालं, कुपन देत होते. मग तिथे तसं पाहायला गेलं तर तुम्ही जोगेश्वरी मध्ये बघा, जे शिवसेनेच्या नावावर वाढले, शिवसेनेच्या नावावर जरी क्लब बनवले, सगळं काही केलं, पैसे खाल्ले आणि म्हणून मिंदी गटात जायला लागले, हेच लोक शिवसैनिकांवर हल्ला करायला लागले. जोगेश्वरी मध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे, पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे. आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात तेव्हा हा राडा होतो. निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल तर त्याने अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे, पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार नाही. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी खासदार रवींद्र वायकर यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचाही आरोप होतोय. जोगेश्वरीमध्ये नेमकं काय झालं हे आम्ही तिथे उपस्थित असलेल्या महिलांकडून जाणून घ्यायचाही प्रयत्न केला. तरी आम्ही 2-3 वेळा त्यांना सांगितलं, ह्या ताई बोलली तुम्ही व्हिडिओ काय घेताय? आम्ही प्रेमाने सांगितलं कशासाठी घेताय. दादा तुमचे वायकर साहेब काय करतात बघतो आम्ही. आम्हाला उद्धटपणे आम्ही म्हणजे आमचे व्हिडिओ घेऊ नका, आम्ही महिला तिघी घरी चाललोय आम्ही. हा तर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ घेऊन आम्ही स्टॉप करतो तर आमच्या डायरेक्ट असे कपडे वर येतात. तुम्ही घ्यायच्या त्यांनी असं फाडलं पूर्ण.
आम्ही त्यांचा कॅमेरा हे करायला गेलो, स्टॉप करायला गेलो, त्यांनी डायरेक्ट पकडून मला, मी हिला वाचवायला गेली तर माझं खेचलं आणि ते कपडे वगैरे फाडले. हे बघा तुम्हाला दिसत असेल, नखं मारली आहे तिकडे त्या लोकांनी. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. काय या मुलीने केले, प्रचार करतायत, एकीकडे लाडकी बहीण म्हणून माननीय मुख्यमंत्री मान देत आहेत आणि तुम्ही काय करताय? माझा प्रश्न आहे उद्धवजींना, माझा प्रश्न आहे आदित्यना, काय चाललंय तुमच्या उमेदवारांचं? तुम्ही मुंबईमध्ये अशा पद्धतीने मराठी महिला द्या, मराठी लेखी मारेवर तुम्ही हल्ले करताय, कसलं शिवाजी महाराजांचं नाव घेताय तुम्ही? ज्या प्रकारे त्यांनी पूर्ण मॉब येऊन, वायकर असतील, वायकरांचे नातेवाईक असतील, सगळ्या कार्यकर्त्यांवरती जो हल्ला केला, महिलांवरती देखील हात टाकण्याचं काम त्यांच्या कार्यकर्त्यांकडून झालं, मला वाटतं हे खूपच निषेधार्य आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 6 महिन्यांपूर्वीपर्यंत रवींद्र आणि मनीषा वायकर हे उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या अतिशय विश्वासू आणि जवळचे होते आणि आज या दोघांचे कार्यकर्तेच एकमेकांसोबत भिडत आहेत. राजकारणात परिस्थिती, माणसं आणि नाती बदलायला वेळ लागत नाही म्हणतात तेच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.